नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मक्काचे औषधी गुणधर्म बघणार आहोत. मक्काचे प्रकार आपण प्रथम बघूयात. मक्का मध्ये मधुमक्का म्हणजेच स्वीट कॉर्न, देशी मक्का ही जी आहे ही देशी मक्का आहे. आपण जी शेतामध्ये लावत असतो त्याला देशी मक्का म्हटलं जातं. आणि बेबी कॉर्न्स मक्का मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फ्लॅवोनॉइड्स, आयर्न, फॉलिक ऍसिड, झिंक, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, फायबर यासारखे घटक आणि झिंक यासारखे महत्त्वाचे घटक सापडत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मधुमक्का म्हणजेच ह्या कणसाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासू स्टेशन. तर सगळ्यात पहिला ह्या मक्काचा जो औषधी गुणधर्म आहे तो पहिला औषधी गुणधर्म मक्का हे मधुमेह नियंत्रणात ठेवते. याच्यामध्ये पॉपकॉर्न, कॉर्नफ्लॅक्स, कॉर्नफ्लावर यासारखे प्रकार आहेत. यामधील जी मधुमक्का असते तर ती मधुमक्का मधुमेह असलेल्या लोकांना चालत नाही, बेबी कॉर्न चालू शकते. आणि ही देशी मक्का आहे तर ही देशी मक्कासुद्धा चालू शकते. त्याच्यामुळे आपण जर देशी मक्का खात असाल तर त्याने मधुमेह कंट्रोलमध्ये येतो. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवण्यासाठीसुद्धा मक्का उपयोगी ठरत असते. याच्यामध्ये अनेक फ्लॅवोनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपला BP सुद्धा म्हणजेच ब्लड प्रेशरसुद्धा याने मेंटेन होत असतो. याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली गट हेल्थ, आपले पोटा संदर्भातील ज्या समस्या असतील त्या याने दूर होतात. आणि आपलं पोट साफ होण्यासुद्धा हे फळ पोट साफ होण्यासुद्धा मक्का उपयोगी ठरत असते. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना युरिन रिलेटेड प्रॉब्लेम असतात, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा मक्का खाणं उपयोगी ठरत असतं. हे जे कणीस दिसतंय आपल्याला पूर्ण पॅक, त्याच्यामध्ये हे धागे दिसत आहेत. तर ह्या धाग्याची जर आपण चहा पिली तर आपल्याला युरिनच्या रिलेटेड जे काही समस्या असतील, प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास असेल, क्रिएटिनिन वाढलेला असेल, मूतखड्याचा त्रास असेल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल, तर ते कमी होण्यास मदत होत असते. मक्का आपण जर खाल्ली तर ही मक्का आपले दात मजबूत करण्यामध्ये महत्त्वाचे. लहान मुलांचे दात मजबूत करायचे असतील तर आपण नेहमीच जर मक्काचं सेवन केलं तर त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होत असते. वजन जर वाढवायचं असेल तर याच्यामध्ये स्वीट कॉर्न उपयोगी ठरतं. स्वीट कॉर्नमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण जर गावरान हे जे कणीस जर खाल्लं तर आपल्याला याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात, याच्यामुळे आपलं वजन कमी होण्यास देखील मदत होत असते. याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे, याच्यामध्ये अनेक फ्लॅवोनॉइड्स आहेत आणि कॅन्सरला रोखण्यासाठी अनेक अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असल्यामुळे कॅन्सरवरही उपयोगी ठरत असते. याच्यामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिड आणि B12चं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त वाढवण्यासाठीसुद्धा हे उपयोगी ठरत असतं. त्यानंतर बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपली नजर वाढवण्यासाठीसुद्धा मक्का उपयोगी ठरत असते. तर याच्यामध्ये कॅल्शियम, झिंक जास्त प्रमाणात आहे आणि कॅल्शियम, झिंक जास्त प्रमाणात असल्यामुळे वयोवृद्ध लोकांचं हाडं व्यवस्थित राहण्यासाठी, लहान मुलांची हाडांची ग्रोथ होण्यासाठीसुद्धा मक्का उपयोगी ठरत असते. तर हे होते ह्या मक्काचे औषधी गुणधर्म. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.